मी ज्यावेळी एक सात सावधान म्हणेल त्यावेळी आपण सावधान पोझिशन मध्ये उभं राहूया आणि दोन मिनिटाची त्यांना देऊया ती भावपूर्ण श्रद्धांजली. जिथे आमची आगसकर ताई देखील आहे तिच्यावरती देखील आपण त्यांना देखील इथे भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत, याची देखील दखल घ्या. एक साथ सावधान. नमस्कार, आपण सर्वांना घेऊन जातोय क्रिकेटच्या दुनियेमध्ये. ज्या ठिकाणी पहिला सामना या 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगचा आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिला सामना आहे साई दत्त वॉरियर्स आणि आर्यन इलेवन. आर्यन इलेवनने टॉस जिंकला, टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे साई दत्त वॉरियरला आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते. 32 शिराळा, 32 शिराळा ओळखला जातो नागपंचमीसाठी. 32 शिराळा वारणा मोरणा या नक्कीच नद्यांचा परिसर म्हणून देखील ओळखला जातो. 32 शिराळा तालुका ओळखला जातो. इथे ऐतिहासिक वारसा देखील 32 शिराळाला पाहायला मिळत आहेत. गोरक्षनाथांची भूमी म्हणून देखील ओळखला जातो. रामदासांनी मारुती मंदिरांची स्थापना केली त्यासाठी देखील ओळखला जातो. आणि भारतातील सर्वात मोठं मातीचं धरण चांदोली यासाठी देखील 32 शिराळा ओळखला जातो. आणि संभाजी महाराजांनी देखील आपल्या आयुष्यातील खूप सारा काळ 32 शिराळा आणि परिसरामध्ये घालवलेला आहे असं. आणि एका बाजूला जर पाहिलं तर मुसळधार पाऊस, घनदाट अरण्य आणि पूर्वेकडील भाग जर पाहिलं तर अगदी सुपीक अशा पद्धतीचा हा तालुका आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर 32 शिराळा ही पैलवानांची देखील भूमी आहे, खेळाडूंची देखील भूमी आहे, क्रांतिकारकांची देखील भूमी आहे असा असणारा हा 32 शिराळा तालुका आज क्रिकेटच्या रंगात रंगायला निघालेला आहे. आणि या क्रिकेटच्या खेळाने देखील या तालुक्याला एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. आणि कारण चांदोली अभयारण्य महाराष्ट्रातील सगळ्यात घनदाट अभयारण्यपैकी एक म्हणजे चांदोली अभयारण्याचं नाव घेतलं जातं आणि या त्याच परिसरातील असणारे आमचे सगळे बांधव आज क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आम्ही कौतुक या ठिकाणी करू शंकरदादा वसंत मोहिते दादा यांचं, कारण ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज या क्रीडा स्पर्धेचा हा सामना सुरू होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक रेकॉर्ड होईल असं किंवा होतोय असं दिसतंय, कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तुम्ही ही गोष्ट पाहिली असेल. दोन्ही पंच मानाचा फेटा परिधान केलाय आणि समालोचक देखील फेटा परिधान करूनच समालोचन करतायत. कदाचित अख्ख्या महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडतंय. आणि कुठे घडतंय? 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही बाब घडताना पाहायला मिळते. कारण महाराष्ट्राची मराठमोळी परंपरा आहे, जर सत्कार करायचा असेल मग तो सत्कार कितीही मोठा असेल, फेटा नसेल तर त्या सत्काराला महत्त्व नाही आहे. आणि आज तोच मानाचा फेटा आपल्या या पंचांनी परिधान केलाय आणि तो समालोचकांना म्हणजे मला सुद्धा तो मान दिला त्याबद्दल तुमचा देखील आभारी आहे. आणि घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेटच्या दुनियेमध्ये रबर बॉल क्रिकेट, पावसाळ्यातलं क्रिकेट. आपल्याकडे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पडतो पाऊस आणि एकदा का पाऊस सुरू झाला आपल्याला वेद लागतात पावसाळी क्रिकेटचे, रबर बॉलचे आणि या रंगवलेल्या बॅटचे. आणि मग कितीही पाऊस आला तरी न थांबणारं हे क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि पावसाच्या पाण्यातलं, चिखल्यातलं, डबक्यातलं हे क्रिकेट आपल्याला नेहमीच खुणावत असतं. रबर बॉल जो पूर्वी लाल रंगाचा असायचा आता सफेद रंगाचा आहे, परंतु या क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. पहा, लेग बिफोर विकेट नसेल आणि रिव्ह्यू हा टीमला मिळणार नाहीये. पंचांना अगदी काही अडचण वाटली तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. सलामीची जोडी सुहास पहा, एका बाजूला सुहास आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अभि जाधव, अभिजित जाधव यांना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या मॅचला मात्र आता सुरुवात होताना पाहायला मिळत आहे एक महत्वाचा सामना. प
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सुरुवात जर पाहिली तर विकेटने होते ओमकार. तुझ्या तोंडाला पासून काळ नेताजी डेरे यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. इकडे नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. यावेळेला आणखीन एक फटका फसला जरूर होता. एसटी रक्षकांच्या डोक्यावरून पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. ओमकारने केलेली सुरुवात मात्र या ठिकाणी चांगलीच राहताना पाहायला मिळालेली आहे. आजचा दिवस जर पाहिलं तर क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज या मैदानावर जर पाहिलं तर कोण अधिराज्य गाजवणार, बॅटर असतील, बॉलर असतील, फिल्डर असतील, कोणता संघ, कोणता संघ मालक, कोणतं गाव, या सगळ्याची चर्चा होताना पाहायला मिळेल. कारण हा क्रिकेटचा सोहळा अद्भुत आहे आणि या क्रिकेटच्या सोहळ्याच्या माध्यमातून मात्र सगळ्यांचंच लक्ष, अख्ख्या तालुक्याचं लक्ष लागलंय आज या क्रीडा स्पर्धेवर. या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झालाय, परंतु आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव फलक जर पाहिला तर जागेवर थांबतोय. एक धाव धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते आणि तीन चेंडूंचा खेळ मात्र झालाय आणि एकच धाव त्या ठिकाणी आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होते. तुम्ही काल काय खेळलात, तुम्ही गेल्या रविवारी काय खेळलात, हे सगळं बाजूला राहतं. तुम्ही आज काय खेळता हे महत्वाचं आहे, कारण तुम्हाला प्रत्येक दिवशी झिरोपासून सुरुवात करावी लागते. यावेळेला अब्बी गेट करण्याचा प्रयत्न, थोडेसे सफल झाले होते. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र हा चेंडू मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. धाव लेग बायच्या स्वरूपातील पंच रुपेसर त्या ठिकाणी कळवत आहेत. धाव संख्या एकने पुढे जाईल. दोन धावा धाव फलकावर आहेत, कारण नवी मुंबईच्या भूमिपुत्र मैदानामध्ये क्रिकेट खेळायला मिळणं हे देखील प्रत्येकासाठी महत्वाची बाब आहे. कारण या मैदानात नेहमीच दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईत राहून गावपण जपणारे हे सगळे आपण आहात. आज 32 शिराळा तालुका कर आज इकडे क्रिकेट खेळतायत. यावेळेला मात्र थोडासा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात दिशेवरचं नियंत्रण हटलं होतं. व्हाईट बॉल मात्र त्या ठिकाणी पंच घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना पाहिलं मिळते. तीन धावा खऱ्या अर्थाने मांगलीगावचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. मांगली गावाला क्रिकेटचा इतिहास आहे. आज मांगलीगाव अजरामर करून टाकलं विजय पावले यांनी. या वेळेला मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु खेळाडूची काळजी घ्यायची आहे. पहिल्यांदा खेळाडूला पहा, कदाचित बॅटची कडा घेऊन चेहऱ्यावर बॉल आदळलेला दिसतोय, त्यामुळे लगेच त्या ठिकाणी दाखल व्हायचं आहे आणि खेळाडूची चौकशी करा प्लीज. सुनीलजी माझ्याबरोबर जुडले गेलेले आहेत. सुनीलजी, कशा प्रकारे या क्रिकेटला तुम्ही पाहताय? खऱ्या अर्थाने गेल्या 8-10 वर्षात क्रिकेटमध्ये क्रांती झाली. पहा, IPL चे पडसाद स्थानिक क्रिकेटवर पडले आणि त्यानंतर जर पाहिलं तर स्थानिक टेनिस बॉल क्रिकेट बदलू लागलं. आता ISPL सारख्या स्पर्धा येऊ लागल्यात. आपले खेळाडू दुबई कतारला जाऊ लागलेले आहेत, मोठमोठ्या स्पर्धा खेळतायत. परंतु हे करत असताना जो बेस होता ना टेनिस क्रिकेटचा, आजच्या डेटला तुम्ही सोशल मीडियाला जा, उगाच ISPL नाही झाली आहे त्याच्या मागची कारण आहे. सोशल मीडियाला तुम्हाला 50% व्हिडिओ तर टेनिस क्रिकेटचेच पाहायला मिळतील आणि त्याची दखल आता भल्या भल्यांनी घेतलेली आहे. ही पॉवर आहे आपल्या टेनिस क्रिकेटची. आणि टेनिस क्रिकेट फक्त मैदानासाठी नाही आहे,
जर एखादा खेळाडू संकटात असेल, त्याच्या कुटुंब अडचणीत असेल, एक कमिटी म्हणून, टीम म्हणून, टेनिस क्रिकेट म्हणून आपण त्याच्या भक्कम पाठीशी उभे राहतो. आणि कित्येकदा टेनिस क्रिकेटने या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. आणि आज आपण सगळ्यांना या ठिकाणी पाहतोय, कारण हे क्रिकेटचं नातं आहे ना, इतर सगळ्या नात्यांपेक्षा वेगळं आहे. रक्ताच्या नातेवाले कोरोनाच्या कालखंडामध्ये जवळ येत नव्हते, परंतु टेनिस क्रिकेटचे मित्र तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल, तुमच्या कामी आले असतील त्याच कालखंडामध्ये. यावेळेला फुल टॉस बॉल पॉइंटच्या दिशेने खेळलाय, थर्डमॅनला मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. आणि धाव संख्या जर पाहिली तर तिकडे दोनने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते. आणि दोन धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता होताना पाहिल्या मिळते ती पाच धावा. पहिलं षटक काय टाकलंय ओमकारने. विविध गावातील खेळाडू एका टीम मध्ये आलेले आहेत. लीग पॅचचं हे वैशिष्ट्य आहे, तुम्हाला अशा मित्र अशांबरोबर खेळावं लागतं ज्यांच्याबरोबर तुम्ही कधी खेळलेला नसता, ज्यांच्या कधी तुम्ही विरोधात सुद्धा खेळलेले नसतात. गावातील खेळाडू तुमच्या विरोधात असतात आणि विरोधक तुमच्या टीम मध्ये असतात, हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. सुनीलजी, कशा पद्धतीने या स्पर्धेकडे पाहताय? आज प्रत्येक जण आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत होता, परंतु आज या स्पर्धेच्या अनुषंगानं तालुक्या लेवलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आज हे खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी चंदू सरांनी उल्लेख केला की कोरोना काळात सुद्धा टेनिस क्रिकेटचे मित्र एकमेकांच्या मैत्री मदतीसाठी धावून आलेले आहेत. आपण एजाज कुरुशी यांचा विचार करू तोंडाद्वारे, तिथे मात्र राज घोटणकर यांना दिलेला तो श्वास, आणि तिथे मात्र कोरोना काळ सुरू असताना देखील त्यांनी मात्र 5 फुटावरून उडी मारून अगदी तो तोंडाद्वारे दिलेला श्वास आपण पाहिलात. अशा अनेकशा घटना या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घडलेल्या आहेत. आणि आज मात्र टेनिस क्रिकेट वेगळ्याच उंचीवरती जाऊन पोहोचलंय. आणि नुकतीच मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शंकरदादा मोहिते पुरस्कृत 32 शिळा स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग. येस, जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. यावेळी लाखू टप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार केलाय, बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा रेषा पार, षटकार. आजच्या दिवसातील आपला पहिला मोठा फटका पाहायला मिळाला. या वेळेला देखील फटका चांगला आहे, हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून लांब 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 हा षटकार. वॉरियर साठी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात मोठी बोली लागल्या खेळाडू सुहास चव्हाण यांना आपण पाहतोय. हो, मला का बोली लागली आहे, या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू मी का आहे. यावेळेला आणखी एक चांगला स्ट्रोक येतोय, परंतु तिकडे एक गवतामध्ये चेंडूचा वेग मंदावला. त्याचं कारण आहे, कारण या बॉलचं वजन कमी आहे, गवत असल्या कारणाने गवताची उंची वाढली आहे, कारण पाऊस सुरू होऊन 3 महिने झालेले आहेत आणि त्यामुळे वेग तिकडे मंदावला जातोय. आणि धावफलक जर पाहिला तर तिकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या दोन धावांच्या धावांनी किरणवर तुटून पडलेत अक्षरशः. या ठिकाणी फलंदाज सुहास चव्हाण जोडीला जर पाहिलं तर नेताजी आलेले आहेत. परंतु आजचा दिवस हा क्रिकेटचा आहे, प्रत्येक जण आसुसलेला होता, कधी दिवस येतोय, कधी मैदानात जातोय, कधी खेळतोय, माझी टीम कशी आहे, माझे ओनर कोण आहेत, टीमचं नाव काय आहे, किती ओवरची मॅच असेल, मला टीममध्ये घेतलं जाईल का, मला बॅटिंग मिळेल का, मला बॉलिंग मिळेल का, या सगळ्या चर्चा होत्या. परंतु आज त्या चर्चा सगळ्या चर्चांना पूर्ण विराम मिळालेला आहे आणि आज तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी तुम्हाला स्वतःला काहीतरी करून दाखवायचं आणि तुम्ही केलेली कामगिरी अख्ख्या तालुक्यात गवगव आहे. कमी गतीचा बॉल फुलटॉस होता, त्यालाही मात्र कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. एक धाव घेतली आहे आणि लगेच मात्र क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी येतात. आणि धावफलक जर पाहिला तर इकडे आता 20 वर, याचंच नाव क्रिकेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये वेगळ्या घडामोडी घडतात,
पहिल्या षटकात सीमित असणारी धावसंख्या या षटकामध्ये बोलू लागलेली आहे. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, ज्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नसते. अखू टप्प्याचा बॉल याही वेळेला, परंतु थोडीशी उसळी होते. फाईन लेगच्या क्षेत्रात मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला खरा, परंतु एका धावेवर समाधान तिकडे मानावं लागतंय. आणि धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे जाते, ती म्हणजे 21 धावा धाव फलकावर. पहा, सांगली तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्ह्यांपैकी एक येतो. सांगली म्हटलं तर वारणेचा उल्लेख होतो, चांदोलीचा उल्लेख होतो, अभयारण्याचा उल्लेख होताना पाहायला मिळतो, कुस्तीपट्टूंचा उल्लेख होतो, विटा परिसरातील सोन्याचं काम करणाऱ्या कामगारांचा उल्लेख होतो, तासगावच्या द्राक्षांचा उल्लेख होतो. असा सांगलीच्या खूप साऱ्या बाबी आहेत, म्हणजे कृष्णा वारणा या सगळ्यांचा उल्लेख देखील सातत्याने सांगली म्हटलं तर होतोच होतो. आणि राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सांगलीचं वर्चस्व राहिलेलं आहे, नेहमीच राहिलेलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं तर सांगलीला वगळून महाराष्ट्राचं राजकारण कधी झालं नाही, होणारही नाही, एवढं मोठा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सांगलीचं मान आहे, मानाचं पान देखील आहे. आणि अशा या सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा हा महत्त्वाचा तालुका आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 22 झालेली आहे, म्हणजे या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत त्या तब्बल 17 धावा आल्या. चार षटकांची ही लढत आपल्याला पाहायला जरूर मिळते, परंतु पहिल्या षटकात 5 आणि या षटकात धावा येणं, सुनीलजी काय म्हणाल, आणि त्याचबरोबर विनंती असेल एच डी लायन्स आणि दादा बॉईज, चला टॉससाठी आपण सज्ज राहायचंय. जबरदस्त क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नुकताच गिर बदललाय आणि सुवास सध्या मोठे फटके खेचतो आहे. याच तर फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, आणि ते फटके आता येऊ लागलेले आहेत. पाहूया आतापर्यंत जर का बघितलं तर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 22 धावा. बावीस धावा धावफलकावर आहेत. पहा, सुहास चव्हाण की फॅक्टर राहिले या ओव्हरमध्ये. त्यांनी लगावलेले दोन षटकार खूप महत्वाचे राहिले आणि नेताजी त्यांच्या साथीला आलेत खरे, परंतु आता पाहिजे सुहास चव्हाण नेताजी कशा प्रकारची कामगिरी करतील. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर चौथं षटक घेऊन आलेत राहुल येताना पाहिला मिळालेले आहेत. यस, कोकरूडचे गोलंदाज पाहायला मिळते. राहुल नांगरे येताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, विश्वास नांगरे पटलांच्याच गावचे आहेत. यावेळेला स्टो खेळला मिडविकेटच्या दिशेने, फिल्डर दूर वरून आले. काय कॅच पकडली अफलातून. अशा प्रकारच्या कॅचेस सोप्या नसतात, कारण बॉल जसा त्या दिशेने आला धावत गेले धावत गेले धावत गेले, आणि काय कॅच पकडली आहे करणने. पकडलेला हा झेल माझ्या मध्ये आता स्टेटसला असायला हरकत नाहीये, एवढी जबरदस्त कॅच या ठिकाणी घेतली गेली आहे. आणि आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील कॅच पाहू शकतो. फटका या ठिकाणी चांगला होता, सुहास चव्हाणची विकेट होती, विकेट महत्वाची होती, आणि काय करणने कॅच पकडलाय. पहा, फक्त बॅटिंग करून प्रभावित करता येतं असं नाही, फक्त बॉलिंग करून असं नाही, फिल्डिंग करून सुद्धा प्रभावित करता येतं, आणि करणने ते केलंय. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाली, रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो अशा कॅचेस आपल्याला कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतात, परंतु इथे मात्र करणने जबरदस्त धावत असताना हा झेल पकडलाय. ऑड कॅच. आता नवीन फलंदार मैदानाच्या आतमध्ये इंटर होतो आहे. आमचे कॅमेरामन आहेत ते फक्त 12 वर्षाचे आहेत, आणि काय कॅमेरा वर्क देखील त्यांनी केलं, त्यांच्याहीसाठी टाळ्या वाजूयात. म्हणजे खेळणारे तर प्रभावित करतायत, पंचही प्रभावित करतायत, आयोजक प्रभावित करतायत, परंतु आमचे लाईव्ह करणारे देखील प्रभावित करतायत. कॅमेरामनचंही विशेष कौतुक, आणि थोड्या वेळाने त्यांच्यावर सुद्धा कॅमेरा मारा विनंती असेल. आणि परंतु पाहूयात, सुहास बाद झालेत नवीन बॅटर अभिजित आलेले आहेत. आणि इकडे राहुलने पहिल्याच बॉलला घेतलेली विकेट, पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. यानंतर दादा बॉईज अमर मराठेंना इन ऍक्शन मध्ये आम्ही पाहू. एस डी लायन्स यावेळेला फटका समोरच्या दिशेने, थोडीशी वाट पाहिली आणि समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु हाही बॉल जातोय सीमारेषा पार चौकार. या ठिकाणी अभिजित आले आणि पहिल्याच बॉलवर त्यांच्या चौकार आलाय.
या वेळेला पुन्हा बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पडला आणि तिकडे पुन्हा एकदा करण आले, करणने केलाय थ्रो, चांगला थ्रो होता आणि तिकडे दोन धाव मात्र पाहायला मिळतील. नवी मुंबई भारतातील स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये आवर्जून नाव घेतलं जातं नवी मुंबईचं, परंतु नवी मुंबईमध्ये मग ग्रामीण क्रिकेट तर खूप चांगलं खेळलं जातंच, परंतु आता मग सातारा जिल्ह्यातील, सांगली जिल्ह्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या ज्या असोसिएशन आहेत त्यांचंही क्रिकेट सध्या चर्चेमध्ये आहे. मग वाई असेल, महाबळेश्वर असेल, पाटण असेल, कराड असेल, बत्तीशिराळा असेल किंवा शाहूवाडी असेल, या सगळ्या तालुक्यांचं क्रिकेट देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळत आहे आणि त्याची चर्चा आहे, कारण रविवारचा दिवस म्हटलं तर बऱ्यापैकी मैदानं बुक असतात असोसिएशनच्या माध्यमातून. आणि इकडे जर पाहिलं तर या तिसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आहे आणि हे सगळे बत्तीस शिराळकर आज या ठिकाणी क्रिकेटचा. ओ हो हो, बॉल चांगला, जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहुल यांचा राहिला, पहिल्या बॉलवर घेतली विकेट आणि आताही एक चांगला बॉल इकडे येताना पाहायला मिळाला आहे. आणि धावफलक जर पाहिला तर तिसरी ओव्हर सुरू आहे, चार षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि धावफलक जर पाहिला तर स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतोय, 29 धावांवर हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल डावखुरे आताचे गोलंदाज आहेत, बॅकफुटला गेले, कव्हर्सला ढकलतायत आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. ही पळापळ, ही धावाधाव कशासाठी? या स्पर्धेसाठी, आपल्या संघ मालकाच्या नावासाठी. तीन षटकांचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली ती 31. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं ओव्हर नंबर 3 मध्ये. जर गोलंदाज जर आपण बघितला तर राहुलनं मात्र भरपूर प्रभावित केलं, चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला राहुल पाहायला मिळालं. जरी एक चौकार आला असेल तरी सुद्धा काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. एक विकेट मिळवत मात्र त्याने या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या. आता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकुश आपल्याला पाहायला मिळतो. गोडे या गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवरती मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अंकुश, शेवटचा षटक आहे, चार चार षटकांच्या या मॅचेस आणि विशेष म्हणजे या सगळ्यांना फटाफट क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. तीन षटकांच्या, चार षटकांच्या या मॅचेससुद्धा खेळण्याचा अनुभव आहे. एका दिवसात बऱ्याच ठिकाणी मी पाहतो 16-16 टीमसुद्धा खेळतात. 22-22 शिराळाचा रेकॉर्ड आहे. 22 संघसुद्धा खेळवलेत. क्या बात आहे, म्हणजे 2 दिवसात 32 शिराळाकर 32 संघच खेळवतात. आणि इकडे जर पाहिलं तर पंच शिवा वैती सरांना पाहतोय, रुपेश पाटील सरांना पण पाहतोय, प्रदीर्घ असा अनुभव या दोन्ही पंचांकडे पाहायला मिळतोय. आणि ही मानाची स्पर्धा आहे. या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि पॅव्हलियनच्या दिशेने आता चालू लागलेले आहेत बॅटर. विकेट येताना पाहायला मिळतंय इकडे नेताजी डेरे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. चला टॉस साठी देखील आम्ही विनंती करत आहोत, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. SD लायन्स आणि दादा बॉईज या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे, कारण प्रत्येक संघ हा एका सुनीलजी ताकदीनेशी उतरणार आहे, कारण प्रत्येक संघाला काहीतरी करून दाखवायचं आहे. प्रत्येक संघामध्ये 10 टीम आहेत, म्हणजे प्रत्येक गावातले एक दोनच प्लेयर मी इकडे आलेले आहेत आणि जे प्रत्येक टीम जी बनलेली आहे स्ट्रॉंगच बनलेली आहे. पण प्रीमियर लीग कशा जिंकल्या जातात माहितीये का? ज्या टीमचं कॉम्बिनेशन चांगलं होतं ती टीम जिंकते. मोठे खेळाडू घेऊन प्रीमियर लीग जिंकल्या जात नाहीत, कॉम्बिनेशन ज्या टीमचं चांगलं होईल ती टीम जिंकते. बरोबर, अगदी एक चांगला उल्लेख केला सरांनी. ज्या टीमचं, ज्या संघाचं ताळमेळ जुळतं तो संघ सातत्यानं जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता इथे पाहूया, प्रत्येक गावातून एका खेळाडूला निवडलेलं आहे आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं तालुका लेवलचं क्रिकेट. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदार इंटर झाला निलेश. निर्धाव चेंडूची सांगता, अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये
प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत धावा बनवण्यासाठीचे. आणि बॅट तर फिरवली खरी, परंतु बॉल यष्टी रक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. अंकुश पुन्हा एकदा निलेशसाठी, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल या वेळेला टाकलाय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सगळ्या खेळाडूंची एक मला सगळ्या असोसिएशन मधले शैलेश सर एक गोष्ट प्रामुख्याने आवडते, निर्णय दिल्यानंतर पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय आहे हा मानला जातो, ही असोसिएशनची शिस्त आहे. आणि या सगळ्या असोसिएशन मध्ये म्हणजे इकडनं मी काय शिकेल तर पंचांनी दिलेला निर्णय मान्य करणं. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. आओ शेवटच्या क्षणी कॅच हातातून सुटली खरी, परंतु तोपर्यंत धाव घेतली जाते, धावांची धावाधाव त्या ठिकाणी होईल. अंकुश कॅप्टन आहे टीमचा, अंकुश टीमचे कॅप्टन देखील आहेत. आणि धावफलक जर पाहिलं तर आता 36 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागणार आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर चौथं षटक मार्गस्थ आहे. रबर बॉलचं हे क्रिकेट आहे, पावसाळ्यातले क्रिकेट आहे. जगात क्रिकेटचे खूप सारे प्रकार आहेत, परंतु या क्रिकेटची मजा काहीतरी वेगळीच आहे. कारण हे मुसळधार पावसात सुद्धा खेळलं जातं. आज 32 शिराळा तालुका खेळतोय अख्खा. ओहो हो, आणखीन एक चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, खोलवर टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. आणि अंकुशच्या गोलंदाजीचं देखील कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर पहिला सामना, पहिला डाव, आणि एका बाजूला साई दत्त ऑरियर्स, दुसऱ्या बाजूला आर्यन इलेव्हनने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत साई दत्त ऑरियर्सला रोखण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय, परंतु क्रिकेट हा एक नाही तर दोन डावांचा खेळ आहे. आणि दोन्ही डावांमध्ये मिळून म्हणजे चांगली कामगिरी करावी लागते. एका डावात चांगलं खेळून होईल का? अजिबात नाही. तुम्हाला दोन्ही डावांमध्येच चांगलं खेळावं लागणार आहे. आणि इकडे पुन्हा एकदा अंकुश, या डावाचा शेवट कसा होतोय, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल कट झाला बाहेर, गती कमी ठेवली होती अंकुशने. आणि आणखीन एक चांगला चेंडू इकडे येताना पाहिला मियाला. हे षटक अंकुशने, कॅप्टनने खूप चांगल्या पद्धतीने टाकलं, दोन वाईट जरूर आले, परंतु धाव संख्या जर पाहिली तर केवळ 6 आली. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर धाव आल्या 17, तिसऱ्या षटकात 9, चौथ्या षटकात 6, एकंदरीत धाव संख्या झाली आहे 37, विजयासाठी 38 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आपण आहोत नवी मुंबई क्रिकेटचं, क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं या ग्राउंडला, भूमिपुत्र मैदान, कोपर खैरणे. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं एकदा तरी या मैदानात खेळायचं. ठीक, थँक्यू सो मच SD लायन्स टीम आणि दादा बॉईज बोथ टीम्स. चला आपण लगेच जाऊया या टॉसकडे जाणार आहोत, जिथे करुंगळे गावचे माजी सरपंच सन्माननीय संजय दादा पाटील यांच्या समवेत आपण ग्राउंड मध्ये जाऊया. आणि तिथे करणार आहोत हा एक जबरदस्त असा टॉस. 32 शिराळा प्रीमियर लीगचा हा थरार आपल्याला पाहायला मिळेल. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये जसं चंदू सरांनी म्हटलं की चिखलामध्ये देखील खेळला जाणारा क्रिकेटचा हा खेळ, खऱ्या अर्थाने 32 शिराळा म्हटलं ना सर, खऱ्या अर्थाने कुस्तीसाठी देखील ओळखला जातो. आणि का ओळखला जाऊ नये, या परंपरा जोपासण्याचं काम या 32 शिराळकरांनी प्रामुख्याने केलंय. आणि संपूर्ण SD लायन्स टीम आयकॉनिक खेळाडू आपण पाहिलं तर विनायक झेंडे आहेत आणि अमर मराठे यांच्यामधलं हे वॉर आता आपल्याला पाहायला मिळेल. चला SD लायन्स टीमचे संघनायक आलेत महेश भोसले, तर दुसऱ्या बाजूला अमर मराठे तात्या. या दोन खेळाडूंच्या समेत आपण जाऊया टॉससाठी. आमच्या समेत मान्यवर उपस्थित आहेत संजय रुंगळे. यस, त्यांच्या समेत जाऊया. कॉल कोण देणार आहे? यस, दादा बॉईज हा कॉल देतील. हेड असा कॉल आहे आणि थँक्यू शंकर दादा मोहिते. ही टीम समोर आली, दादा बॉईज सोनवडे ही टीम समोर येते. आता मात्र तात्या मराठे खऱ्या अर्थाने अमर या स्पर्धेमध्ये शिरकत करत असताना पहिल्या भावना खूप भारी वाटते, कारण की सुरुवात ज्यावेळी पटणीपासून झाली, दादांना पहिला फोन केला, दादांना बोललो की स्पॉन्सरशिप करा, दादांनी सुरुवात तिथून केली. आणि वाटत नव्हतं की एवढी मोठी सुरुवात होईल. 32 शिराळाचं एक नाही, 4 असोसिएशन आहेत आणि 4 असोसिएशनला एक पाठीराखा, एक आधारस्तंभ म्हणून एक दादांच्या स्वरूपात भेटणं म्हणजे मोठ्या भावासारखं फक्त शंकरदास बघतो. आणि इथून पुढे दादांचं सहकार्य राहणार 100%. आणि जेव्हा जेव्हा ते सहकार्य करतील आणि बाकी जे खेळाडू असेल त्यांनीही त्यांना विसरू नये, फक्त दादांच्या पाठीमागे उभं राहावं हीच अपेक्षा. नक्कीच शंकर दादा, म्हटलं ना तर मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांचं लोकप्रिय व्यक्तिमत्व, आज मानसिंग भाऊ नाईक यांच्या तालमीतलं व्यक्तिमत्व आणि शंकर दादा यासाठी ओळखले जातात. मात्र अमर पहिला टॉस जिंकलायस, काय निर्णय असेल? प्रथम आम्ही फिल्डिंग घेऊ, क्षेत्ररक्षण करू. स्पेसिफिक रिझन? स्पेसिफिक असं काय नाही, कारण की दुसरी आजच्या दिवसातील दुसरी मॅच आहे,
थोडा प्लेअर बिन नवीन आहेत आणि जजमेंट घ्यायला वेळ लागेल आणि टॉस जिंकलो असं बॅटिंग नंतर घेऊ, पण आता सुरुवात आहे तर फिल्डिंगनेच करू. चेससाठी जाणार आहात, तुम्हाला खूप खूप असतील शुभेच्छा, मात्र या बाजूला जाऊया. या बाजूला एस डी लायन्स संघाचे संघनायक संतोषजी शिरसाट आणि कुलेश भाऊ तरे यांचं टीम आहे. तुम्हाला टॉस जिंकला, थोडासा टॉस हरलात, मात्र मॅच जिंकायची आहे. कशा पद्धतीने आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे? काय नाही, आम्हाला टॉस हरलो जिंकलो आम्हाला काही पण करायचं आहे, आम्हाला टीमसाठी 100% द्यायचं आहे बस. स्ट्रॅटर्जी पूर्ण रेडी आहे? रेडी. आता मात्र एक आणखी एक प्रश्न असेल शंकरदादा मोहिते यांच्याबद्दल. दादांच्या बद्दल बोलावं तर खूप कमीच आहे, दादांसारखं दादा आहेत म्हणून आज आम्ही इथे खेळतोय. असोसिएशन मध्ये चंदू सर केवढा मोठा शब्द आहे, दादा आहेत म्हणून आम्ही आहेत. ह्या खेळाडूंसाठी हे प्रोत्साहन आहे, बॅकबोन आहे, आधारस्तंभ आहे शंकरदादा मोहिते, इट्स अ ब्रँड हे पाहायला मिळालंय. आणि आता मात्र या दोन्ही टीमला देऊया इथून शुभेच्छा. मान्यवरांना देखील विनंती करू की आपण देखील सज्ज व्हा आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये. तिथे मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होऊया. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. आज आमची समालोचकांची टीम सुद्धा खूप मोठी आहे, फक्त पहिली मॅच आहे, एक ही मॅच पूर्ण करूयात. कारण राहुल सिरसाट प्रिन्स यांचाही आवाज आपण नेहमीच ऐकतो. शैलेश सरांनी देखील खूप चांगली प्रगती केली आहे आणि खूप चांगलं त्यांचंही आपण समालोचन पाहता. युवा सुनील अंबोर यांना देखील आपण पाहत आहे, चोरगे सरांना देखील या ठिकाणी आम्ही पाहतो आहे. आणि या सगळ्या मित्रांना भेटण्याची संधी देखील आपल्यांमुळे मिळाली हे मी म्हणेल, कारण क्रिकेटचा हा दिवस किंवा आपण प्रत्येकाकडून काही ना काहीतरी नक्की शिकत असतो, लहान असो मोठा असो प्रत्येकाकडनं काहीतरी शिकत असतो आणि विशेष म्हणजे एक टीम म्हणून काम करत असतो आपण देखील सगळे. आणि आज आम्हाला या टीमबरोबर काम करण्याची संधी जरूर मिळते. परंतु क्रिकेट रसिकाओ, आजचा दिवस हा सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्याचा आहे. पहा, क्रिकेट आहे, क्रिकेट खेळायला मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या गावालासाठी ज्या वेळेला खेळतो ना मग ती एक वेगळीच मजा असते. म्हणजे विजय पावले आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेटपटू आहेत, ते महाराष्ट्रासाठी खेळतात, परंतु ते मांगलेगावची मॅच चुकवतात का? नाही चुकवत, कारण गावासाठी खेळण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. गावासाठी खेळायला भाग्य लागतं आणि त्यामुळे या गावच्या क्रिकेटला देखील एक वेगळी उंची आहे. आज थोडंसं त्याला बाजूला ठेवलंय आणि एक अख्ख्या तालुक्याला एका मंचावर आणलंय या, आणि त्याचं कारण आहे शंकरदादा वसंत मोहिते साहेब. कारण क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटच्या पाठीमागे असणारं व्यक्तिमत्व आहे आणि आज आपण नक्कीच त्यांच्याही नावाची चर्चा दिवसभर होईल. जाऊया दुसऱ्या डावाकडे यश गोलंदाजीसाठी अंकुश आणि करण. पहिला बॉल फुल टॉस, दिशा दिली आहे फाईन लेगला, फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्याकडून थोडासा बॉल बाजूला गेला आणि तिकडे जर पाहिलं तर थ्रो केला आहे आणि एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. आजचा दिवस क्रिकेटचा आहे नवी मुंबईच्या या भूमिपुत्र मैदानामध्ये. आज 32 शिराळा तालुक्याचं क्रिकेट रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, सिमेंटची खेळपट्टी आहे. शैलेश सर, हेच रबर बॉल क्रिकेट पूर्वी ज्या वेळेला खेळलं जायचं ना, एक 15 वर्ष तुम्ही पाठी गेलात, हमकास फक्त फेकी बॉलिंगचं असायचं, म्हणजे तुम्ही नेम धरून फेकलात तरी चालेल आणि चिखलामध्ये क्रिकेट खेळलं जायचं. या वेळेला टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल बाहेर कट होताना पाहायला मिळतो आहे आणि इकडे जर पाहिलं तर पंच व्हाईट बॉल घोषित करत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 2 पुढे जात असताना पाहिलं मिळेल. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे, ती एकंदरीत विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 38 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि करण आणि अंकुश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक बॉल, बॉलला फ्लाईट थोडीशी जास्त देत आहेत, परंतु फ्लाईट जास्त देत असताना जर पाहिलं जे मित्र विकास कंक हे देखील आवाजून एका ठिकाणी उपस्थित राहत आहेत, आमचे सीएचे मित्र आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील. यश लहान वयातच ही स्पर्धा खेळण्याची संधी यशलाही मिळाली आणि यशलाही यश मिळवावं लागणार आहे. वेगवान या दोन पहिले बॉल जर पाहिलं तर त्यांनी फिंगर रोल केले होते, बॉलला ग्रीप करत त्यांनी मात्र बॉल फिरवले होते, परंतु आताचा बॉल याचा अंदाज तर अंकुशलाही आला नाही, कारण एवढ्या प्रचंड वेगात होता की केला यष्टी रक्षकांच्या दिशेने. पहा, असंच एकमेकांच्या रणनीत्या आहेत ना, या उद्ध्वस्त कराव्या लागतात तेव्हा मॅच जिंकल्या जातात. पुन्हा फ्लाईट, परंतु हा फ्लाईटेड बॉल ओळखला आणि बॉललाही हवा यात्रा करायला लावली आहे. बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार 10 धावा. सुनील जी, 37 पाटला करायचा आहे, 10 धावा तर झालेले आहेत या ओव्हरमध्ये. जर का आपण बघितलं तर नुकताच एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला,
यशवरती आता इथून मात्र आक्रमण चढवलं जातं आणि अंकुश सध्या लयमध्ये चांगल्या लयमध्ये बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यश एक चांगले गोलंदाजात अंडर 22 क्रिकेट या गोलंदाजाने गाजवलेले आहे, परंतु मात्र ज्यांच्याकडे खुल्या गटाच्या स्पर्धांचा दांडगा अनुभव आहे. यावेळी लफ्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटला खूप सुंदर स्क्वेअर कट त्या ठिकाणी करताना पाहिला मिळाले. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा कॉल थोडासा उशिरा दिला होता आणि इकडे त्याचाच फटका पडला, कारण क्रिकेटमध्ये कॉल महत्वाचा असतो. शेवटच्या क्षणी दिलेला हा कॉल होता आणि बाकीचं काम एसटी रक्षकांनी केलं. एसटीचा वेध घेतला, एक मोठा फटका आला, परंतु जास्त काळ ते सेलिब्रेशन करू दिलं नाहीये. आणि इकडे कॉल किती महत्वाचा असतो पहा, विकेट तर आली आहे आणि आता संधी डीजे मास्टरला असणार आहे. एमटीचे सागर फराड, रोशन फराड, खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज आणि आता क्रिकेटच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये संधी आहे. तुम्ही समालोचनामध्ये येऊ शकता, तुम्ही स्कोरिंगमध्ये येऊ शकता, तुम्ही लाईव्हमध्ये येऊ शकता, तुम्ही अंपायरिंगमध्ये येऊ शकता. हे सगळं करत असताना मी एक आणखी एक आवर्जून सल्ला देईन, तुम्ही क्रिकेट खेळला असाल तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा तुमचा हक्क आहे. तुम्ही स्पोर्ट्स शॉपी देखील टाकू शकता, तुम्ही ट्रॉफी हाऊस टाकू शकता. टेनिस क्रिकेटमध्ये आता खूप साऱ्या संधी आहेत. तुम्ही क्रिकेटची आयुष्यभर सेवा केली आहे तर तुम्ही क्रिकेटची या माध्यमातून सुद्धा जोडले जाऊ शकता. आपल्या सगळ्यांचा हक्क आहे, जे क्रिकेट खेळत त्यांचा पहिला हक्क आहे. आणि इकडे जर पाहिलं तर पहिली विकेट येते आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राम दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आज एक आगळं वेगळं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 32 शिराळा तालुका क्रिकेटच्या रंगात रंगताना पाहायला मिळतोय. नागभूमी म्हणून देखील 32 शिराळा ओळखलं जातं. 32 शिराळाची नागपंचमी जगभर प्रसिद्ध आहे. चांदोली अभयारण्य प्रसिद्ध आहे, वारणा प्रसिद्ध आहे. अशा खूप सारी वैशिष्ट्य या 32 शिराळा तालुक्याची आहेत. आणि आज 32 शिराळा क्रिकेटमध्ये ओहो यावेळेला बॉलला थोडीशी जास्त फ्लाईट दिली होती, बॉल थोडासा पुढे केला होता. हे व्हेरिएशन पहा, यशवर हल्ला चढवला परंतु यशने कमबॅक केलाय. म्हणजे क्रिकेटमधला प्रत्येक बॉल हा वेगळ्या टप्प्यावर वेगळ्या वेगाने असतो. असा कोण गोलंदाज आहे का जो प्रत्येक वेळेला, म्हणजे क्वचित होऊ शकतं, परंतु प्रत्येक बॉल हा एकाच टप्प्यावर तुम्ही नाही टाकू शकत, एकाच वेगात सुद्धा नाही टाकू शकत. परंतु हे व्हेरिएशन यशने या ठिकाणी केलं आतापर्यंत. यावेळेला वेगात बॉल केलाय, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावा आल्या परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीर रन आउटच्या स्वरूपात इकडे माघारी परतलेले आहेत. म्हणजे हेच या ठिकाणी सांगत असताना आर्यन 11 धावा केल्या खरे 11, परंतु साई दत्त ऑरियरने त्यांच्या 2 विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत. संतोष सुतार गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिलं षटक संमिश्र राहिलं, 2 विकेट आल्यात 11 धावा. सुनीलजी पहिल्या षटकाविषयी काय म्हणाल? जरी धावा आल्या तरी 2 विकेट गमावलेल्या आहेत साई दत्त या टीमने. आता पाहूया या ओव्हरमध्ये एक जर का आपण बघितलं तर तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे, 38 धावांचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला बॉल हवेत खेळला, बॉलच्या मागे फिल्डर धावत आहेत आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप झाले, बॉल असं हातातून तिथे मात्र निसटला आणि त्यानंतर 2 धावा देखील इथून मात्र चोरल्या गेल्यात. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धाव्यांनी इथून मात्र धावफलका वरती देखील वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
13 धावा धावफलकावर. पहा एक आणखीन एक विकेट घेण्याची नामी संधी होती. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर संतोष आलेले आहेत आणि इकडे दोन विकेट गेल्या त्याचा थोडासा दबाव असणार आहे. कदाचित तिसरी विकेट घेण्याची देखील संधी इकडे होती. मॅच दुसऱ्या डावामध्ये आली आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इकडे शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. काही विकेट घेतल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकते साईदत्त ऑरियर्स ही टीम देखील. आर्यन 11 मात्र बॅटिंग करते. ओमकर आणि राम यावेला बॉल समोर टो लावलाय. ओ हो काय एफर्ट्स केले जबरदस्त. नेताजी डेरे त्या ठिकाणी होते. ओ हो 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 एकाच बॉलवर किती घडामोडी घडलेल्या आहेत. पहा बॉल चांगल्या पद्धतीने टोलावला. नेताजी डेरे थोडासा उशीर केला म्हणजे स्टार्ट त्यांनी थोडीशी उशिरा केली परंतु काय सूर मारला त्या ठिकाणी. कॅच पकडण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. अखू टप्प्याच्या बॉलला ओमकारने समोर खेळलं खरं परंतु नेताजी त्या ठिकाणी होते. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी. म्हणजे असं काही नाही की कौतुक करण्यासाठी कॅच पकडलीच पाहिजे. एफर्ट्सला देखील आपण दाद देतो आणि नेताजी डेरे यांच्या एफर्ट्सला सुद्धा दाद द्यावी लागेल. खूप चांगली कामगिरी त्यांनी त्या ठिकाणी केली. एकच रन काढला ना. दोन धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा संतोष. ओ हो या वेळेला बॉलला उसळी आहे. बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने आणि मागील बॉलवर जे राहिलं होतं या बॉलवर पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. संतोषने आपल्या टीमला संतोष दिलाय. तिसरा धक्का खेळाडू वृत्तीला देखील मी दाद देईल बॅटरच्या. ओमकार लगेच बाहेर निघाले. की निर्णय पंचांचा आल्यानंतर देखील बरेच खेळाडू खेळपट्टी सोडत नाहीत परंतु या खेळाडूने आउट होऊन सुद्धा मनं जिंकलेली आहेत. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर मंगलीगावचे ओमकार त्या ठिकाणी होते आणि लगेच हो मी बाद झालोय. बऱ्याचदा म्हणजे 99% वेळा तरी आपल्याला माहिती असतं की आपण आउट झालेलो आहे पर आणि त्याच वेळेला लगेच ते बाहेर निघाले. आणि सकाळीच मी या गोष्टीचा उल्लेख केला होता. खेळाडू वृत्ती खूप महत्त्वाची आहे आणि ही तुम्हाला 32 शिराळा असोसिएशनमध्ये देखील सातत्याने पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सनी येताना पाहायला मिळतील कारण तीन विकेट गेल्यात. थोडासा दबाव आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर संतोषने चांगली कामगिरी केली आहे. थोडंसं रोखलेलं आहे. पहिलाच सामना जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय चुरशीचा होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावाकडे आपण आलो आहे. आणखीन एक बॉल या रक्षकाकडे जातोय. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. बॉलला थोडंसं कट देखील केलंय आणि यष्टी रक्षकांकडे पाठवलंय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. दबाव थोडासा आणखी वाढतोय कारण इकडे जर पाहिलं तर समीकरण बदलतंय. 14 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळला मिड विकेटच्या दिशेने. गवतामध्ये वेग मंदावलाय. फिल्डर जर पाहिलं तर अतिशय चपळाईने त्या ठिकाणी आले. तिघे तिघे आले. बॉल कुठे गेला या सापडलाय परंतु तोपर्यंत दोन धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. कारण असं होतं सुनीलजी बऱ्याचदा बॉल हरवतो आणि आपली त्रिधा तिरपीट उडते बॉल शोधता शोधता. हे पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. टेनिसमध्ये नाही पाहायला मिळणार. आणि धावफलक जर पाहिलं तर आता 13 बॉलमध्ये 21 म्हणजे या मॅचला पहिलीच मॅच रंगात आली आहे साईदत्त वॉरियर्स आणि आर्यन 11. यावेळेला कमी गतीचा बॉल ओळखला टोलावला. फिल्डर आलेत आणि पकडली कॅच. विकेट नंबर 4 या ठिकाणी. दोन्ही ओव्हरमध्ये दोन दोन विकेट आलेले आहेत आणि काय मॅच रंगली आहे. दोन ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे 17. विकेट आल्या 4. दोन ओव्हरमध्ये धावा करायच्या त्या 21. डीजे या. तर या ठिकाणी
आणखीन एक विकेट आली आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय 12-21. सुनीलजी कशा प्रकारे आता या मॅचला पाहताय तुम्ही, कारण या सगळ्या खेळाडूंना तुम्ही नेहमी पाहताय ओळखताय. बारा बॉल मध्ये 21-7 ची गरज आहे. पळू गया आता गोलंदाजी मार्क वरती, ज्यांनी बॅटिंग करत असताना प्रभावित केलं, ज्यांनी फिल्डिंग करत असताना प्रभावित केलं, आता गोलंदाजी करत असताना प्रभावित करतील का? नेताजी ढेरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल नेताजी यांचा, क्रॉस आर्म ऍक्शन आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, यष्टी रक्षकांच्या दिशेने गेलाय. पहिला बॉल तर डॉट आलाय, परंतु हार मानून चालणार नाही. आर्यन इलेव्हनला देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही संघांच्या संघ मालकांना देखील हीच अपेक्षा असणार आहे, आपली टीम चांगली खेळावी. ऑप्टमच्या बाहेर यावेळेला पुन्हा एकदा बॉल पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर स्ट्राईकवर राम आहेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विजय. राम विजय या जोडीला विजय मिळून द्यायचा तर गोलंदाजीसाठी नेताजी. नेताजीला आपल्या टीमचा नेता व्हावं लागेल सध्याच्या घडीला. का तर विजय मिळून द्यायचा. 10-21 मॅच नाही संपली. कमबॅक तर आर्यन सुद्धा करू शकतं आणि ते आता त्यांना करावंच लागणार आहे. यावेळेला बिग हिट, बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि बॉलला फेकून दिलंय लांब 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 लांब. षटकार. मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय आणि बाहेर गेल्यानंतर आपण जायची गरज नाही, नवीन बॉल तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मिळणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. 9 बॉल मध्ये 15. हार मानायला तर दोघे तयार नाहीयेत आणि इकडे जर पाहिलं तर दोन्ही बाजूला जर पाहिलं तर वारनेचच पाणी आहे आणि त्यामुळे हार कोणालाही नकोय. लोअर फुल टॉस, फटका फसलाय, बॉल हवे तिकडे नेताजी. येस, एक षटकार आला आणि पुन्हा एकदा कमबॅक मात्र या ठिकाणी होताना पाहिलं मिळतं. कधी आर्यन इलेव्हन कधी साई दत्त वॉरियर्स अशी ही मॅच. आणि या 32 स्पोर्ट्स असोसिएशनच्या या स्पर्धेमध्ये पहिलीच मॅच सुपर डुपर हिट ठरते. 8 बॉल 15. डीजे माघारी परतल्या. 23 धावा धावफलकावर आहेत. 8 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ असाच असतो, जर तुम्ही गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी हावी होत असतात आणि इकडे खूप चांगली कामगिरी होताना पाहिलं मिळते. दोन्ही टीम अजूनही मॅच मध्ये आहेत कारण 8 मध्ये 15 आहे. आर्यनला ते बनवायच्या, साई दत्त वॉरियरला त्या रोखायच्या आहेत आणि रोखण्यासाठी आहेत नेताजी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानात आलेल्या विजयच्या जोडीला राहुल, ज्या राहुलने बॉलिंग सुद्धा खूप चांगली केली होती, तेच राहुल आलेले आहेत. 8 मध्ये 15 आजच्या दिवसातील पहिला सामना हा चुरशीचा होताना पाहायला मिळतोय. याला म्हणतात चुरस, ही क्रिकेटची चुरस आहे. दांडी 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 गोल बोल. आला मॅच मध्ये आर्यन इलेव्हन सुद्धा येऊ शकते आणि त्यांना ते प्रयत्न करावे लागतील, कारण वर्षभर आपण जे खेळतो जो सराव करतो ते दाखवण्याची वेळ आलेली आहे. रवी आलेले आहेत. रवी सोनावडे यांना आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु नेताजीने काय बॅडी फिल्डिंग केली आणि नेताजी आता बॉलिंगही चांगली करतायत, परंतु एक मोठा फटका गरजेचा आहे.
ऑफथमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मॅच मधील सुरत चांगलीच पाहायला मिळते आणि आता जर पाहिलं तर 7 बॉल बाकी आहेत आणि 14 धावांची आवश्यकता. चुरस 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 32 शिराळा तालुक्याचं क्रिकेट आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. ओ आणखीन एक बॉल ऑफथमच्या बाहेर टाकलाय नेताजीने. काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलंय. एक षटकार आला खरा परंतु काय फक्त 7 धावा खर्ची केल्या नेताजीने. मॅच नाही संपली आहे, 6 बॉल मध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. सुनील लंबोरे यांच्याकडे मी जाईल. सुनील जी, 6-14 काय म्हणाल? 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. इथून का जर एक मोठा फटका आला तर बॅटिंग करणारा संघ सुद्धा या मॅच मध्ये पुन्हा एकदा येईल. पाहूया आता कोण पडणार आहे कोणावरती भारी, कोण या मॅच मध्ये जिंकणार आहे. पहिलीच मॅच अगदी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ मात्र हार मानण्यास तयार नाही आहेत. पाहूया काय घडणार आहे या मॅच मध्ये. आता गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये महत्वपूर्वक षटक हाताळण्यासाठी अभिजित आलेले आहेत. अभिजित यांच्या हातात चेंडू सोपवलाय. बॅटिंग साठी जर पाहिलं तर विजय आणि बॉलिंग साठी सुहास आहेत आणि विजय स्ट्राईकवर. विजय आणि रवी विजयांना पाहूया विजय कशा प्रकारची कामगिरी. लक्ष एकच आहे आपल्या टीमला, विजय मिळवून द्यायचा आहे. मॅच नाही सोडायची, फाईट करायची आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. क्या बात है, मैच मात्र जबरदस्त सुरू है. याला म्हणतात सुपर डुपर हिट मुकाबला. बॉलवर षटकार मारत असताना इरादे स्पष्ट केले आर्यन इलेव्हनने आणि विजयने सुद्धा 5-8 परंतु मॅच नाही संपली. सुवास एखादा चांगला बॉल आता त्यांनाही मॅच मध्ये आणू शकेल. यावेळेला चांगला बॉल तर आलाय, अगदी खोलवट टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय, कधी इकडे तर कधी तिकडे अशी मॅच मात्र आता निघालेली आहे. पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळते. साई दत्त ऑरियर्स आणि आर्यन इलेव्हन दोन्ही संघांच्या मालकांचं लक्ष देखील या ठिकाणी या मॅच वर लागलेलं असणार आहे. विकासजी शेडगे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला सुरेश भाऊंचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खोलवा टप्प्याचा बॉल या ठिकाणी टाकला गेला, एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसरा धावीचा प्रयत्न आणि ओ हो दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेलेली आहे. समीकरण मात्र आता बदलत आहे. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 3 चेंडू आणि आर्यन इलेव्हन शेडगेवाडी, विकास भाऊ शेडगे, प्रकाश भाऊ शेडगे यांचा संघ. दुसऱ्या बाजूला साई दत्त ऑरियर्स, रांजनवाडी, सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांचा संघ. 3 बॉल 6 धावा, काय मॅच सुरू आहे. याला क्रिकेट म्हणतात आणि याला 32 शिराळाचं क्रिकेट म्हणतात. जबरदस्त रंगलंय. यावेळेला ऑफथमच्या बाहेरचा बॉल खेळला खरा परंतु एकापेक्षा जास्त काही नाही आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इकडे स्ट्राईक घेण्यामध्ये यशस्वी राहिले बॅटर विजय आणि आता मात्र 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू बाकी आहेत, 5 धावांची आवश्यकता. शंकरदादा वसंत मोहिते यांच्याकडून पुरस्कृत केली गेलेली खऱ्या अर्थाने 32 शिराळा तालुक्यातील क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे शंकरदादा मोहिते आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच मॅच मध्ये एक जबरदस्त चुरस पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता अजूनही आहे मॅच जिंकण्यासाठी. नाद निराळा 32 शिराळा बरेच जण सातत्याने सांगतायत परंतु इकडे युट्यूबला कमेंट्स देखील येताना पाहायला मिळत आहेत. कारण यस, गेम चेंजर खेळाडू तर आहेतच या ठिकाणी परंतु आपल्याला पाहायचं आहे. सुवास आहेत गोलंदाजीसाठी, 2 बॉल मध्ये 5, विजय एका बाजूला आहेत. आपल्या टीमला विजय मिळवून देण्याचं ध्येय आहे. 2 मध्ये 5 आणि जोडीला जर पाहिलं तर आता किरण आले, किरण आलेले आहेत. किरणला रन करावे लागतील परंतु सध्या विजय आहेत. समोर जर पाहिलं तर सुवास आहेत, 2 मध्ये 5. ओ हो हो हो, आणखीन एक बॉल मात्र त्या ठिकाणी.
यस, इकडे बॅटरला कदाचित असं वाटलं असेल की कॅच पकडली गेली आणि त्यामुळेच ते बाहेर निघाले होते, परंतु मॅच आता शेवटच्या टप्प्यातच आली आहे. एक बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 5 धावांची आवश्यकता. जर हा षटकार मारला गेला, कारण काही महिन्यापूर्वी मी इकडे आलो होतो, 6 चेंडू 6 धावांची मॅच, दत्ता मोहिते यांनी 5 चेंडू निर्धाव टाकले होते आणि शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर KSK ची मॅच होती, महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग, आणि महेश नानगुडे यांनी शेवटच्या बॉलवर षटकार मारला होता आणि नक्कीच त्या स्पर्धेची फायनलही तेवढी जबरदस्त राहिली होती. परंतु आता बॅटिंगसाठी येत आहेत सुनील, 10व्या नंबरवर आलेत. तुम्ही किती नंबरवर आलेले आहात हे महत्वाचं नाहीये, परंतु कामगिरी किती नंबरची करता हे महत्वाची. आता 1 नंबरची कामगिरी या 10व्या नंबरच्या खेळाडूला करावी लागेल. सुनील स्ट्राईकवर आहे. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेस आणि EMI, म्हणजे इकडे षटकार आता मारावाच लागेल. परंतु पहिलीच मॅच रंगात आली आहे. सगळ्यांना विनंती आहे दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळा वाजवूयात, कारण मॅच गेलीये शेवटच्या बॉलवर. जर का इकडे षटकार आला सुनीलला तर उचलूनच घेतलं जाईल. पाहूया या बॉलवर काय होत आहे. समोर सुहास आहे, शेवटचा बॉल. ओहो हो, आणि काय बॉल टाकलाय, जबरदस्त. काय मॅच, पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर 5 बॉल आजची मॅच या ठिकाणी मात्र जिंकली आहे. आणि आर्यन इलेव्हनही खूप चांगले खेळले, परंतु साई दत्त वॉरियरने मारली आहे बाजी आणि पहिला सामना सुपर डुपर पाहायला मिळाला, त्यामुळे कौतुक करावं लागेल या ठिकाणी दोन्ही टीमचं. लीग मॅच आहे, आपल्याला संधी आहे आणि नक्कीच यानंतर आपण नक्कीच पुढच्या मॅच कडे जाणार आहोत. SD Lions आणि दादा बॉईज यांचा सामना होईल.